यामध्ये ए आयचा वापर केलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो हल्ली आता एक परवलीचा शब्द झालाय हे सगळं काय आहे हे येऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आनंदी माणसं आहेत कुणीही कुरकुरं नाही आहे कितीही वेळ तालीम करायची सगळ्यांची तयारी असते कितीही वेळा एक एक गोष्ट करून बघण्याची सगळ्यांची तयारी असते सगळ्यांना ह्याच्यात काहीतरी नवीन करून बघावं असं वाटतं सगळे एकमेकांना मदत करतात म्हणजे पुष्कर श्रोत्री हा त्या दहा फुटावरती असणार आहे म्हणजे त्या त्याची उंची नाटका दहा फूट ही आहे तर त्याला ते कसं सोयीचं होईल ह्याचा सगळे प्रयत्न करत असतात मनुष्याच्या भावभावनांची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही नात्यांची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही शेवटी आपण एकमेकांशी कसे वागतो माणसं म्हणून ते सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे आणि त्याच्यातला दुसरा शब्द म्हणजे इंटेलिजन्स त्या इंटेलिजन्सचा आपण कसा इंटेलिजंटली वापर करून घेतो ह्यावर ठरणार आहे की इथून पुढे आपण किती त्याच्या आहारी जाणार आहोत किंवा त्याच्यापासून किती स्वतःला त्याच्या योग्य त्या पद्धतीने वापर करून घेऊ शकणार आहोत तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आमचं आजीबाई जोरात हे महाबालनाट्य येत आहे आ, महा या कशासाठी आम्ही याला म्हणतो हे खरं तर तुम्ही थिएटरमध्ये येऊन हे नाटक बघितलं ना की तुम्हाला कळेल मुलांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाच गाणं खेळ जादू ॲडव्हेंचर ह्या सगळ्या गोष्टी या नाटकात तुम्हाला रंगमंचावर बघायला मिळणार आहेत त्यामुळे नक्की या आणि म्हणून आम्ही याला महाबालनाट्य म्हणतो यामध्ये ए आयचा वापर केला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो हल्ली आता एक परवलीचा शब्द झाला आहे हे सगळं काय आहे हे येऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये त्यामुळे तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये नक्की आमचे प्रयोग होतील त्यामुळे नक्की नक्की या नाटकातली माझी भूमिका ही आज घराघरात सगळ्यांना अत्यंत जवळची वाटेल अशी भूमिका आहे दहा अकरा वर्षाची कुणीही मुलाची आई सध्या ज्या एका गोष्टीमुळे सतत त्रस्त असते ते म्हणजे आपल्या मुलांना मोबाईलपासनं किंवा कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनपासनं लांब कसं ठेवायचं हा जो एक भयंकर मोठा प्रश्न कुठल्याही माऊलीला असतो तोच ह्या नाटकात मला आहे आणि त्याबद्दलचंच हे नाटक आहे तेव्हा पण ते अशा पद्धतीने केलेलं आहे किंवा अशा पद्धतीने लिहिलेलं आहे त्याचं प्रेझेंटेशन अशा पद्धतीने केलं आहे की ते कुठेही उपदेश केल्यासारखं होणार नाही हसत खेळत काढलेले चिमटे आहेत तेव्हा नक्की या तो कशी तुम्ही so, का। एक अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की हे सर्व कलाकार हे मुळात आनंदी माणसं आहेत कुणीही कुरकुरं नाहीये किती कितीही वेळ तालीम करायची सगळ्यांची तयारी असते कितीही वेळा एक एक गोष्ट करून बघण्याची सगळ्यांची तयारी असते सगळ्यांना ह्याच्यात काहीतरी नवीन करून बघावं असं वाटतं सगळे एकमेकांना मदत करतात म्हणजे पुष्कर श्रोत्री हा त्या दहा फुटावरती असणार आहे म्हणजे त्या त्याची उंची नाटकात दहा फूट ही आहे तर त्याला ते कसं सोयीचं होईल ह्याचा सगळे प्रयत्न करत असतात किंवा जे जादूचे प्रयोग छोटे छोटे असतात ते कसे जास्तीत जास्त चांगले होतील आम्ही सगळे ह्या नाटकात नाचणार आहोत त्यामुळे भट्टी जमल्याशिवाय हे अशा प्रकारचं होऊ शकत नाही आणि मला आनंद होतो की आम्ही सगळ्यांनी एकमेकांबरोबर ह्यापूर्वीसुद्धा कामं केली आहेत अभिनय आमच्यापेक्षा कोणी वेगळा असं वाटतच नाही अर्थातच ह्याचं कारण त्याच्या वडिलांविषयी असलेला आदर आणि प्रियाताईविषयी वाटत असलेली आपुलकी त्यामुळे अभिनय आम्हाला पहिल्यापासून आमच्यातलाच एक वाटला बाकी पुष्कर निर्मितीताई वाड्या काका आम्ही सगळे अनेक वर्ष एकमेकांबरोबर कुठे ना कुठेतरी काम करत आलोय त्यामुळे पहिल्यापासूनच तो एक ग्रुप असा पटकन जमला याई काय आहे आत की आता इथून पुढे ही रिॲलिटी आहे हे असंच असणार आहे जग आणि त्याच्याकडे आपण वाईट नजरेने बघण्यात किंवा हे कसं वाईटच आहे ह्यातनं कसं पुढे आता जगबुडीकडेच आपण चाललेलो आहोत असा विचार करण्यात काही अर्थ नाही आहे पण शेवटी ह्यातले जे दोन शब्द आहेत ते फार महत्त्वाचे आहेत आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स ते आर्टिफिशियल आहे ते, ते मनुष्याच्या भावभावनांची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही नात्यांची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही शेवटी आपण एकमेकांशी कसे वागतो माणसं म्हणून ते सगळ्यात महत्वाचं राहणार आहे आणि त्याच्यातला दुसरा शब्द म्हणजे इंटेलिजन्स त्या इंटेलिजन्सचा आपण कसा इंटेलिजंटली वापर करून घेतो ह्यावर ठरणार आहे की इथून पुढे आपण किती त्याच्या आहारी जाणार आहोत किंवा त्याच्यापासून किती स्वतःला त्याच्या योग्य त्या त्या पद्धतीने वापर करून घेऊ शकणार आहोत ह्या नाटकात क्षितिज पटवर्धननी लिहिलेलं हे स्क्रिप्ट आहे तो स्वतः हे बसवतो हो आहे मला असं वाटतं की ते स्क्रिप्ट नुसतं वाचलं ना तरीसुद्धा त्यातनं त्याला जे म्हणायचं आहे ते इतकं शंभर टक्के बाहेर येतं आणि त्याच्यानंतर त्यावर एक एक, -एक, -एक मजले चढवत ते नाटक जे प्रेझेंटेशन त्याचं होतं आहे तर ते फार इंटरेस्टिंग आहे ती सगळी प्रोसेस आणि क्षितिज मुळात हा आत्ताच्या काळातला एक हुशार लेखक आहे म्हणजे माझी मुलगी आता सतरा अठरा वर्षाची आहे तर कित्येकदा नाटकातल्या अनेक गोष्टी हा शब्द काय रे की क्षितिश मला सांगतो की अगं हल्लीची मुलं असं बोलतात म्हणजे मलाही अनेक गोष्टी त्याच्यातल्या नवीन वाटतात इतका त्यांनी खरंच गेली तीन चार वर्ष ह्या नाटकाच्या निमित्ताने अनेक मुलांच्या बरोबर तो बोलला आहे त्यांनी रिसर्च केलाय मुलांच्या आवडीनिवडी काय वगैरे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे नक्की प्रॉब्लेम कुठे काय येतो याचा त्याचा विचार झाला आहे आणि म्हणून ते इतकं स, स, ज्याला सशक्त म्हणतात किंवा सकस म्हणतात असं ते स्क्रिप्ट तयार झालंय मला असं वाटतं की अशा पद्धतीचं स्क्रिप्ट रंगमंचावर येणं क्षितिजसारख्या तरुण लेखकांनी त्याचा इतक्या वेगवेगळ्या अँगल्सनी विचार करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे नाटक त्याच्या स्क्रिप्टमुळे खूप काळ लोकांच्या लक्षात राहणार आहे हे नक्की तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आजीबाई जोरात हे आमचं बालनाट्य रंगमंचावर येतं आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये ते नक्की येणार आहे तुमच्या घरातल्या आजूबाजूच्या ओळखीच्या नात्यातल्या सगळ्या लहान मुलांना आणि मोठ्यांनाही घेऊन या नाटकाला या दोन तास रंगमंचावर जे सुरू असणार आहे ते बघून आम्हीही मजा करू तुम्हीही मजा करा आणि आपण सगळे एकत्र मिळून धमाल करूया नक्की या आम्ही वाट बघतोय